जगभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावानं सर्वजण दहशतीखाली आहेत भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे त्यामुळे देशात हाय अलर्ट जारी असून हो अघोषित संचारबंदी आहे अहमदनगर जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून साईंच्या शिर्डीत चार जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात भरती आहे सोमवार दिनांक तेवीस मार्च रोजी शेहेचाळीस बी बी शून्य सात नव्याण्णव ही खासगी टॅक्सी शिर्डीतील सिल्वरोग ग्रीन व्हिव्ह सोसायटीमध्ये संध्याकाळी आली त्यातून एक तरुणी आणि एक पुरुष आणि एक वृद्ध महिला उतरले यावेळी एका सजग पत्रकारानं चौकशी केली असता सदर तरुणी आणि त्यांचे कुटुंब शिर्डीमध्ये वास्तव्यास आहे आणि तरुणी ही दुबई येथे नोकरी करते ही तरुणी दुबईच्या कतारहून अठरा मार्चला दिल्ली येथे विमानानं आली आणि दिल्लीहून विमानानं मुंबईत गेली कारण तिचे वडील आजारी होते आणि चेंबूर येथे एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते यावेळी हॉस्पिटलमध्ये तरुणी आणि तिची आई वडिलांसोबतच होते दिनांक तेवीस मार्च रोजी वडिलांना डिस्चार्ज झाल्यानंतर हे कुटुंब एक खासगी टॅक्सीच्या सहाय्यानं मुंबईहून शिर्डीमध्ये आलं सध्याच्या परिस्थितीनुसार बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकाला चौदा दिवस क्वारंटाईन करावंच लागतंय मात्र हे सर्व नियम आणि कायदा म्हणून ही तरुणी प्रवास करत हाच मुख्य मुद्दा लक्षात घेऊन शिर्डी पोलीस प्रशासन प्रांताधिकारी पोलीस अधीक्षक सागर पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात सतर्कता दाखवत या पत्रकारांना तातडीनं माहिती दिली तोपर्यंत सर्व सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र मंगळवार दिनांक चोवीस मार्च रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधले आणि टीम सकाळीच हजर झाले आणि त्याचबरोबर एक डॉक्टर नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे पदाधिकारी कर्मचारी एक रुग्णवाहिका घेऊन फौजफाट्यासह हजर झाले सदर तरुणाची चौकशी करून तिला धीर देत रुग्णवाहिकेमध्ये बसवून नगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये तपासणीसाठी घेऊन गेले तिचे रिपोर्ट काय येतील ते येतील मात्र नागरिकांनी स्वतःची काळजी सतर्कता पाळणं अत्यावश्यक असून एक छोटीशी चूक किती महागात पडते हे आपण दररोज अनुभवतो हेच है। गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतीनं त्वरित सर्व बिल्डिंग आणि परिसर निर्जंतुकीकरण केलं असून या सर्वांना नागरिकांनी विशेष धन्यवाद दिलेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली काळजी आणि सतर्कता याबद्दल प्रशासनानं सदर पत्रकारांचे आभार मानले असून धन्यवाद दिलेत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये घराबाहेर कामाशिवाय पडू नये काहीही समस्या असेल तर साईज संस्थान हॉस्पिटल पोलीस स्टेशन आणि नगरपंचायतीला त्वरित संपर्क करावा आज घेतलेली काळजी तत्परता हीच या विषाणूपासून बचावाची गुरु केली आहे कुणाल जमदाडे शिर्डी